नागपुर शहर भाजपा के आमदार कृष्णा खोपड़े आज नागपुर के लकड़गंज पुलिस थाने नवाब मलिक के खिलाफ देशद्रोह की एफआईआर दर्ज करने पहुंचे हुए थे। उस दौरान कृष्णा खोपड़े ने राज्य सरकार की महाविकास आघाड़ी सरकार पर सीधा निशाना साधा। जे दाऊद इब्राहिमशी थेट संबंध करून ज्यांनी या देशाचे हजारो बेकसूर नागरिकांना मारलं अशा व्यक्तीसोबत त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली आणि म्हणून या आजच्या जो आम्ही लखडगंज पोलीस स्टेशनला नवाब मलिकाच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही या ठिकाणी दाखल केली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे का या दोन वर्षामध्ये खूप भ्रष्टाचार झाले, अनेक मंत्री यांचे भ्रष्टाचारात अडकलेले आहे आणि या राज्याच्या जनतेने का जो इतक्या जेलमध्ये असूनसुद्धा त्यांच्या पोलिसांनी PCR घेऊनसुद्धा त्याचा राजीनामा हे घेत नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही दाखल केली। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।